चुकीच्या निकालात 627 हून जास्त जागांवर भाजपचे उमेदवार विजयी, तर निकालात शिवसेनेला 289 हून अधिक जागा। पुणे जिल्ह्याचा एकूण निकाल जाहीर, भाजपचा 34 जागांवर वर्चस्व, तर अजित पवार गटाला तब्बल 109 जागांवर यश। ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला मोठं यश, जनतेचा आपल्या सरकारवर विश्वास, मतदाराने केलेल्या कौलाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले आभार। ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीची मुसंडी, निवडणुकीतील यशाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपकडून जंगी सेलिब्रेशन। खालापूरमधील नंदनपाडा ग्रामपंचायत निवडणुकीत 85 वर्षांच्या आजींनी मारली बाजी, गावात पाण्याची कमतरता असल्यानं आजीबाईंनी लढवली निवडणूक। दौंडमधील करकुम ग्रामपंचायत निवडणुकीत पती पत्नीचा विजय, एकाच प्रभागातून संजय जाधव आणि सुनीता जाधव आले निवडून। आता पुढल्या 25 मिनिटात आपण जाणून घेणार आहोत 50 घडामोडी, अगदी झटपट सुरुवात करूयात। काडेवाडी ग्रामपंचायतीवर अजित पवार गटानं बाजी मारली आहे, 15 पैकी 13 जागांवर अजित पवार गटानं विजय मिळवला आहे। सरपंच पदाच्या उमेदवार मंदाकिनी भिसे विजयी झाल्यात। अजित पवार गटानं काडेवाडी ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं। भोर तालुक्यातील नाटंबी गावात अजित पवार गटाचा सरपंच विजय झाला आहे अजित पवार गटाच्या पद्मावती देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत। सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील नाटंगी गावात अजित पवार गटाला घवघवीत यश प्राप्त झालं आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या गटाला मोठा धक्का बसला। बारामती तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अजित पवार यांनी वर्चस्व सिद्ध केलं आहे। आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार अजित पवार गटाने 31 ग्रामपंचायतींपैकी 27 ग्रामपंचायतींवर एक हाती सत्ता मिळवली आहे। भाजपने एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात अजित पवार गटाला मोठं यश मिळालं आहे। चंदगडमधील 8 ग्रामपंचायतींवर अजित पवार गटानं आपला झेंडा फडकावलाय। तालुक्यातील 8 ग्रामपंचायती अजित पवार गटानं काबीज केल्यात, त्यामुळे चंदगड तालुक्यात अजित पवार गटानं आपलं वर्चस्व राखलं। कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाचा वर्चस्मा पाहायला मिळाला। कोल्हापूर जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतींवर अजित पवार गटानं विजय मिळवलाय, तर काँग्रेसनं 12, शिवसेनेनं 6, तर भाजपनं 5 जागांवर विजय मिळवलाय। तर कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार गटाला एकही जागा जिंकता आलेली नाही। शरद पवार गटाला हा कोल्हापुरात मोठा धक्का बसला। बीड जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायतींच्या निकालात अजित पवार गटाची सरशी झाली आहे, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावरती आहे। धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यावर वर्चस्व दाखवून देत पंकजा मुंडेंना धक्का दिला। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 13 पैकी 11 जागांवर भाजपने एक हाती विजय मिळवला। माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा आपलंच वर्चस्व असल्याचं सिद्ध केलंय। निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आमदार जयकुमार रावल यांनी मतदारांचे आभार मानले असून पुन्हा एकदा जनता भाजपच्याच पाठीशी असल्याचं मत रावल यांनी व्यक्त केलंय। कणकवली तालुक्यातील बेळणे ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे गेली आणि ही निवडणूक नितेश राणे यांनी प्रतिष्ठेची केली होती। या जागेवर आधी भाजपची सत्ता होती, मात्र ठाकरे गटानं मोठा विजय मिळवत राणेंना धक्का दिला। सिंधुदुर्गात 5 पैकी 4 ग्रामपंचायतींमध्ये भाजपने आपलं वर्चस्व राखलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचा करिश्मा पाहायला मिळाला। दरम्यान विजयी उमेदवारांचं नितेश राणेंनी अभिनंदन केलं, यावेळी पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला।